नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सोळा नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शासनाने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रणासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत शासन निर्णयानुसार पासष्ट वर्षांवरील वयोवृद्ध तसेच दहा वर्षांखालील लहान मुलांना आणि गर्भवती महिला भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले शिंगणापूर येथील शनिदर्शन आजपासून सुरू होत आहे विश्वस्त मंडळाने बैठक घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी नियोजन केले शासन नियमाचे पालन करून रोज सहा हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे शनिमूर्तीपर्यंत पूजा साहित्य नेण्यास परवानगी नाही केवळ तेल वाहण्यासाठी नेता येणार आहे नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानने मंदिर सुरू करण्यासाठी काल तयारी केली मंदिर परिसर निर्जंतुक करण्यात आला दरम्यान जिल्ह्यातील अन्य देवस्थानांमध्येही मंदिरे सुरू करण्यासाठी तयारी झाली आहे करोना संकटामुळे लॉकडाऊन झाल्याने एसटी महामंडळाची घडी विस्कटली होती विस्कटलेली ही घडी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दिवाळी सणामुळे टीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत नगर विभागातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पुणे कल्याण आणि औरंगाबादसाठी बस फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याने करोना प्रसाराचा धोका वाढला आहे विनामास्क बाहेर पडण्यास प्रशासनाने आधीच बंदी घातली होती तरीही अनेक जण या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत मास्क फिरणाऱ्यांवर नगर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे चार दिवसात नऊशे नऊ जणांवर कारवाई करून नव्वद रुपये दंड वसूल करण्यात आला भरधाव ट्रकने फुटपाथवर झोपलेल्या तिघांना चिरडल्याची घटना नगर शहरात घडली अपघातात एक जण ठार तर दोन जखमी आहेत नगर सोलापूर मार्गावर चांदणी चौकात रविवारी पहाटे हा अपघात झाला रविवारी जिल्ह्यात एकशे दहा करोनाबाधित वाढले सध्या जिल्ह्यात एक हजार दोनशे सदुसष्ट सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत आतापर्यंत सत्तावन्न हजार दोनशे चोवीस जणांनी करोनावर मात केली कोरोनावर मात करण्याचे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार